बालकाश्रम अनाथ व निराधार परिवार या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. माझ्या मनामध्ये ही संकल्पना, ॲक्च्युली माझ्या मुलाचा वाढदिवस मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं होतं, ह्या ती पहिल्यापासूनच डोक्यात होतं. मला हा व्यर्थ खर्च हा टाळायचा होता. तर मी पहिल्यांदा ही मुलं जी आहेत ही आपले गांधी मेडिको जे आहेत त्यांच्या घरी मी पाहिली. तिथं आलेली एक कार्यक्रम असतो त्यांच्या तिथे प्रत्येक वेळेस. त्यानंतर मी पंधारे सर आणि विलास पंधारे सर आणि मॅडम यांची भेट घेतली. त्यानंतर असं ठरवलं की आपल्या मुलाचा वाढदिवस आपल्याला इथेच करायचा. साधारणतः 2 वर्ष झाली, 1 वर्ष झालं मी मुलाचा वाढदिवस इथे साजरा केला. जो व्यर्थ खर्च होता तो सर्व टाळून या ठिकाणी जी मुलं आहेत आज त्यांना आपल्यासारखंच काम आहे की एक चांगली दिशा द्यायचं. आज आपण जर त्यांना चांगली दिशा देऊ दिली तर भविष्यात ते नक्कीच खूप पुढे जातील. आणि हेच मनामध्ये कुठंतरी होतं की काहीतरी चांगलं करायचं आणि काहीतरी वेगळं करायचं. तर एक विचार आला, मी एक मुलाचा वाढदिवस इथे पहिला साजरा केला. खूप चांगलं काम करतात विलास पंधारे सर आणि मॅडम. त्या मुलांना कोणीही नाही आहे, त्यांना खूप मोठा आधार देतात. आज आपलं एक कर्तव्य होतं फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण आज तिथे आलेलो आहे आणि थोडं एक हातभर लावतोय त्यांच्या कार्यामध्ये, सहकार्यामध्ये. तर एक विनंती करतो आणि एक आशा व्यक्त करतो की इथून पुढे आपण एक फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्याकडे याच पद्धतीने आणि असंच वरच्यावर लक्ष देत राहू. धन्यवाद. आज तुमच्यासारखे खूप जुन्नर आंबेगाव आणि खेड या सगळ्या परिसरातले, त्यातून मंचरचे जे पी आय आहेत ते साहेब, त्यानंतर आपले सुहास बानखिले ते तर आमच्या परिचयाचे आणि ओळखीचे आहेत, त्या सगळ्यांचं आज इथं आगमन झालं असेल त्याला निमित्त आहे सत्यवान काळे. कारण त्या आल्यानंतर आमच्या अगदी म्हणजे मुलांचं शैक्षणिक आरोग्याची काळजी आणि प्लस मुलांची गुणवत्ता या तिन्हींचा विकास त्यांनी पाहिलेला आहे. कारण त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते या ठिकाणी जरी आले पण त्यांना इतकं आपल्यासं वाटलं का ते आज आमच्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत. म्हणजे आमच्या पेक्षा ते कधी येतात आणि इथं येण्याचं एक वैशिष्ट्य जे का जो कोणी येतो ना तो आमच्या कुटुंबाचा भाग, म्हणजे अगदी मुलाचं कोणतरी नातं होण्यापेक्षा या बालकाश्रमाशी त्यांचं काहीतरी एक नातं जुळलं जातं. कोणी आपुलकीने सांगतं नाही रे तर बालकाश्रम जाऊन पहा खूप छान आहे. म्हणजे ही पावती आम्हाला त्यांच्या रूपाने, म्हणजे जुन्नर तालुक्यात तर बऱ्याच ठिकाणी प्रसार हा त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्यांचं कामही असं आहे का तिन्ही तालुक्यांमध्ये ते फिरतात आणि 3 तालुक्यांमध्ये फिरत असताना आमच्या बालकाश्रमाचा प्रचार त्यांच्याकडनं होतं हे आमचं एक प्रचाराचं माध्यम म्हणायचं आणि आम्ही समाजामध्ये पोहोचण्याचं ते एक साधन आहे. आज त्यांच्या कृपेने आज तुम्ही या ठिकाणी आलात. तर सगळ्यात प्रथम तर मी आमच्या बालकाश्रमाविषयी माहिती सांगते. या बालकाश्रमामध्ये 6 ते 18 वयोगटातील मुलांचं संगोपन, काळजी आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी केल्या जातात. या ठिकाणी निराधार, अनाथ, गरजू आणि गरीब अशा सगळ्या प्रकारची मुलं आहेत. आता निराधार जे आहेत त्यांना एक पालक आहे, म्हणजे आई किंवा वडील आहेत, त्या दोघांपैकी एखादा एक्सपायर आहे आणि आई मजुरीनं कुठंतरी जाते, मुलाकडं शिक्षणाकडं लक्ष नाही, त्याच्या संगोपनाकडं लक्ष नाही, अशा मुलांचं संगोपन या ठिकाणी होतंय. त्याच्यानंतर अनाथ जे आहेत ज्याला कोणीच नाही, आई वडील किंवा इतर नातेवाईक कोणी नाही, अशी मुलं या ठिकाणी आहेत. आणि 1-2 मुलं अशी आहेत का त्यांचे आई वडील आहेत पण वडील खूप व्यसनी आहेत, ते कुटुंबाकडं लक्ष देत नाहीत आणि त्या मुलांचं काळजी आणि संगोपन ते करू शकत नाहीत. अशी 4-2 मुलं आहेत. अशी ह्या गरजू मुलं आमच्या बालकाश्रमामध्ये संगोपनासाठी, काळजीसाठी आणि शिक्षणासाठी आहे. परंतु आता हा जो वसा आम्ही जो घेतला आहे तो एक सामाजिक बांधिलकी म्हणून, त्यातून निसर्गाने किंवा आमच्या नशिबाने आमच्या वाट्याला काही दुःख आलंय त्या निमित्तानं हा आम्ही पाऊल उचललंय. एक म्हणजे सांगायची गोष्ट नसते पण मला स्वतःला मुलबाळ नाही आणि ही जी मुलबाळ नसलं ही म्हणजे खेदाची गोष्ट असते. परंतु ते दुःख जर एखाद्या स्त्रीनं आयुष्यभर कवटाळून जर बसलं तर तिचा उत्तर तर होतच नाही आणि आयुष्यभर समाज तिला टोचत राहतो. त्यामुळं एक सरांनी आणि मी आम्ही असं ठरवलं की आपण एक असं वर्तन करायचं की म्हणजे एक समाजाला असं दाखवून द्यायचं की नुसतं दुःख कवटाळून बसण्यापेक्षा आपण काहीतरी समाजासाठी चांगलं काम करू शकतो. आणि त्या भावनेतून खरं हे अनाथ आश्रमाचं युनिट आम्ही चालू केलं. आणि या ठिकाणी जे काम करत असतो हे काम करत असताना आम्ही
समाजसेवा तर जाऊ द्या, एक ईश्वराचं कार्य म्हणून स्वीकारले. ईश्वराने आम्हाला दोघांना एक निमित्त मात्र बनवले. हे पहा, आजकालच्या जमान्यामध्ये कोणती गोष्ट अशक्य नाहीये. आज आमच्याकडे पैसा आहे, नोकरी आहे, सगळं काही आहे, परंतु ह्या घटनेपर्यंत किंवा ह्या वाटेपर्यंत आम्हाला आणलंय ते आम्हाला फक्त निमित्त मात्र परमेश्वराने केलेलं आहे. कारण जर माझा मागचा इतिहास आणि आमच्या जीवनातल्या अडचणी जर तुम्हाला सांगितल्या तर 2 दिवस पुरणार नाही. एवढे प्रसंग, एवढे भयानक अनुभव आम्हाला आलेले आहेत, परंतु कदाचित हे महान कार्य आमच्याकडनं व्हायचं होतं आणि त्या म्हणजे सकारात्मक विचारातून हे पाऊल टाकल्यामुळं आज आमचं प्रत्येक पाऊल हे परमेश्वराने एक पाऊल टाकलं की अगदी 1000 पाऊल आम्ही पुढं गेलोय याची प्रचिती यांना आली असेल. कारण हे ज्या वेळेस आमच्या आश्रमामध्ये आले त्यावेळेस आमच्या खिडक्यांना दरवाजे नव्हते, खिडक्यांना म्हणजे दरवाजे तुटलेले, कुठं चप्पल स्टँड नाही, म्हणजे इतकं मोडकळीस आलेले हे युनिट होतं की आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा फक्त ही एक इमारत होती चाळीसारखी. कोणाला वाटायचं की वीट भट्टी आहे, वीट भट्टीची ही चाळ आहे. परंतु हे काम करत असताना एक प्रामाणिकपणे आणि सामाजिकतेचं भान स्वीकारून आणि तन मन धन अर्पण करून ज्यावेळेस आम्ही ह्याच्यामध्ये पाऊल टाकलंय त्यामुळे आम्हाला स्वतःला खात्री आहे की हे कार्य आमचं नक्कीच पुढं जाणार आहे. आज तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या संस्थेच्या वतीनं आणि बंधारे सरांच्या वतीनं मी तुमचे सगळ्यांचं स्वागतही करते, अभिनंदनही करते. आंबेगाव तालुका पाहिलं तर पूर्वीचा एक दुष्काळीग्रस्त भाग म्हणूनच पाहिलं जायचं. आज कुठंतरी शेतजमिनीला पाणी मिळते आणि आज जुन्नर तालुक्याच्या बरोबर हा तालुकाही प्रगती करतोय. शैक्षणिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, फार प्रगती करत चाललेला असा आपला आंबेगाव तालुका. आणि या तालुक्यातून खऱ्या अर्थानं ही जी संकल्पना आहे महत्वाची की बाबा बालकाश्रम, बालकाश्रमाची व्याख्याच अशी नरम तुम्ही सांगितलं अनाथाश्रम, बालकाश्रम अन्यायग्रस्त आणि अनाथाश्रम, पण मी तर नक्की म्हणेल की बालकाश्रम आणि आदर्श आश्रम. आणि आदर्श आश्रम याच्यासाठी आज त्यांना मार्गदर्शक म्हणून तुमच्यासारखे एक सुशिक्षित, आज तुम्ही प्राध्यापक आहात दोघे, विलास पांधरे सर सुद्धा आणि तुम्ही सुद्धा. आणि आता त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का बाबा यांना नोकरी करून ह्यांचे उपजीविकेचं साधन यांना होतं, उद्या ते सी घरातही राहिले असते आणि सी गाडी घेऊनही फिरले असते आणि त्यांचं लाईफ एक ते चांगल्या पद्धतीने जगले असते. आज एक चांगल्या फील्डमधून काम करत असताना नेहमी समाजातील चांगल्या घटकांना रोज आपण भेटतोय आणि कुठंतरी सामाजिक सलोखा, सामाजिक बांधिलकी म्हणून आज या मुलांच्या मनात मग सत्यवानच्या माध्यमातून जरी प्रेरणा आली असेल, आज तुम्हाला सांगतो सर पेनपासून तर झाडांपर्यंत भरपूर काही ह्या मुलांनी सगळ्यांनी तयार केले. मी म्हटलं माझा काहीतरी खारीच वाटत नका भाऊ, तुम्ही नका काय देऊ, तुम्ही थांबा. बरं ठीक आहे म्हणलो मी थांबतो. पण चांगलं ही गोष्ट कुठंतरी पॉझिटिव्ह साईन आहे आणि असं प्रत्येकाने मनात आणावं की बाबा आपण अजून पुढं काहीतरी असं करत चालू. याच्यातच आपली सगळ्यांचं सामाजिक हित मी नक्की समजेल आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. मी मुळतः आपल्या सरांच्या सर्वांच्याच वतीने आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हा जो आहे प्रोग्रेस जो चालू आहे आपला, हा जिल्हा महिला बालकल्याण अंतर्गत आहे. ही जी चुकलेली मुलं आहेत, ही भरकटलेली मुलं आहेत, ही तसं पाहायला गेलं तर येतात ती पहिली पोलीस निरीक्षण गृहामध्येच येतात. तिथंच ती म्हणजे पहिला ज्या मुलाला रस्त्यावरून कुठेतरी एक आधार देतो तो पहिला पोलीस देतो. कारण ही जी मुलं असतात सोडलेले असतात आणि मानवतावादी दृष्टिकोन हा आमच्यासारख्याचा हा दिसून येतो. पण बरेचसे काही पडद्यामागचे कलाकार असे असतात का ही मुलं इथे यायला कारणीभूत हे असे अधिकारी लोक असतात. आणि ही लोक ज्यावेळेस ज्यांच्या आधी कार्यकाली काम करत असणारे ज्यावेळेस पोलीस लोक काय असतात तर सरकारी दवाखान्यामध्ये किंवा चुकलेलं मुलगा तर ते मुलगा पुणे निरीक्षण गृहामध्ये आणलं तर जातं. त्या ठिकाणी जास्त संख्या झाल्याच्या नंतर समाजामध्ये जे काही सेवाभावी संस्था काम करणार आहेत ज्याला जिल्हा महिला बालकल्याणची मान्यता आहे सर, अशा मान्यता प्राप्त असणाऱ्या संस्थेमध्ये ही मुलं इकडे या ठिकाणी वर्ग केले जातात. त्यांनी साहेब तुम्हाला सुद्धा आमच्या अनाथ निराधार परिवारातर्फे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारचं प्रमोशन, चांगली परिस्थिती मिळवून अशा समाजासाठी आमची गरज आहे आणि तशा समाजासाठी तुमची नक्कीच गरज आहे. बरोबर आहे ना? तर तुम्ही असलंच पाहिजे. असो साहेब तुम्ही या ठिकाणी आलात, सहज भाऊ तुम्ही आलात, सहज भवन बरोबरचे या ठिकाणी कार्यकर्ते सगळे तुम्ही या ठिकाणी आलात, मला फार फार बरं वाटलं. आणि आता तेवढं सांगतो आयुष्याचा जो शेवट आहे हा आयुष्याचा शेवट ह्याच पटांगणामध्ये मी करायचं ठरवले. माझ्या म्हणजे परिस्थितीमुळं मित्रपरिवारांची मी नाते मित्रपरिवारांची माळीण केलेली
आणि नातेवाईकांची काय कारण असतं सुनामी केलेली. माझी बायको, माझा परिवार, सहजभाऊ सारखे आमची पियाई सारखी माणसं जी इथे येतील आमच्या मुलांचे काका आजोबा म्हणून ना, तेच आमच्या कुटुंबाचे सदस्य आणि तेच माझं कुटुंब आणि तेच कुटुंब माझ्या शेवटच्या क्षणाला येईल आणि सगळ्यांनी यावं एवढीच नम्र विनंती. चांगलं कार्य चालू केलंय, जरा अतिशय वाकण्याचा योग आहे, नाहीतर सरांना जसं मॅडमना सुद्धा ते ऐश्वर्यात राहू शकले असते तसं तुम्ही सुद्धा लोक दुसरे खूप एंटरटेनमेंटला आहेत. 15 ऑगस्ट म्हटल्यावर कुठं पिक्चर बघ काय बघ, पण इकडं तुम्ही आलाय, एक चांगलं ठिकाण तुम्ही निवडलेलं आहे. सरांनी जे काही अनाथ आश्रमाचं सुद्धा बोलले ती काळाची गरज व्हायला लागली, कारण आजकाल आई वडील जड व्हायला लागले लोकांना, तसं घडलं नाही पाहिजे पण ते व्हायला लागले. तर ते सरांनी जी काय त्यांची इच्छा व्यक्त केली आहे त्याला सुद्धा पुढं चांगलं फळ येऊ आणि वृद्ध लोकांची पण त्यांच्या हातून चांगली सेवा घडू या निमित्त मी बोलतो. आणि आज इथं आपण मला बोलवलं, आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली याबद्दल बानकेलेंचा आभार मानतो. जुन्नर आंबेगाव खेड तालुका वैद्यकीय प्रतिनिधी असोसिएशनने आज स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी एक अतिशय विधायक असा उपक्रम हाती घेतला आणि पळसटिका तालुका आंबेगाव येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित बालकाश्रमामध्ये येथील जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विविध उपयोगी वस्तूंचं वाटप या ठिकाणी केलेलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या संघटनेचे अध्यक्ष सुप्रीत रेणुकदास, त्याचप्रमाणे सुहास बानखेले, सचिन चिंचपुरे, उपाध्यक्ष गुरु शिंदे इत्यादी सर्व संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, त्यांनी अतिशय विधायक असा हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पळसटिका येथील या बालकाश्रमाचे प्रमुख श्रीयुत विलास पंधारे सर आणि पंधारे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट असं या इथं या ठिकाणी 32 त्यांच्याकडे मुलं आहेत आणि या मुलांचं ते संगोपन करतात अतिशय मायेने ममतेने अशा प्रकारचे संगोपन करतात. परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फारसा निधी उपलब्ध होत नाही, काही सरकारी निधी येत नाही, येणाऱ्या देणग्यांवरच हा अनाथ आश्रम अतिशय सुरेख असं या ठिकाणी वातावरण ठेवलेलं आहे. खूप चांगले संस्कार या ठिकाणी केले जातात, परंतु यासाठी निधीची सुद्धा आवश्यकता आहे आणि हा निधी आज जर आपण आयवन न्यूजच्या माध्यमातून जरी आपण उभा करू शकलो तरी ही खूप मोठी गोष्ट होणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी हे मॅडम आणि सर आपलं काम करत आहेत, परंतु समाजाने सुद्धा आपण जी कमावलेली रक्कम आहे त्यावर त्यातील काही ठराविक रक्कम समाजहितासाठी समाजाच्या विकासासाठी खर्च करावी अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी सरांनी केलेलं आहे. कॅमेरामन राजेश आंबलेसह मी किशोर आरोळे, आयवन न्यूज, पळसटिका, मंचर.